आपण पाहतोय की सर्वसाधारणपणे असणारा जो काही इलेक्ट्रिक कंडक्टर जो आहे तर तो इलेक्ट्रिक कंडक्टर काय केला चुंबकीय क्षेत्र जे आहे तर त्या चुंबकीय क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जर ठेवलं तर आपल्या लक्षात येतं निश्चित तो असणार काही वाहक जे आहे तर त्या वाहकामधून जाणारी ती विद्युतधारा जी आहे तर ती विद्युतधारा काय असते चुंबकीय क्षेत्र जे आहे तर त्या चुंबकीय क्षेत्रामध्ये कशी असते परपेंडिक्युलर म्हणजे लंब त्या ठिकाणी ते असं का होताना दिसतंय तर सर्वसाधारणपणे बिकॉज ऑफ द धीज द कंडक्टर आणि याच्यामुळे काय होताना दिसतंय तर तो असणारा जो काही वाहक जो आहे तर तो वाहक काय होताना दिसतो तर ते मॅग्नेटिक फील्डमध्ये त्या ठिकाणी मूव्ह होताना दिसतो बट इफ अँड इलेक्ट्रिक कंडक्टर इज मुव्हिंग इन ए मॅग्नेटिक फील्ड आर मॅग्नेटिक फील्ड अराउंड द स्टेशनरी कंडक्टर इज चेंजिंग व्हॉट विल हॅपन मग आता काय करायचं की असणारा जो काही वाहक जो आहे तर त्याच्याऐवजी आपला असणारा जो काही इलेक्ट्रिक कंडक्टर जो आहे तर तो इलेक्ट्रिक कंडक्टर काय करायचं चुंबकीय क्षेत्र जे आहे तर त्या चुंबकीय क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी मूव्ह करायचं म्हणजे त्याची हालचाल त्या ठिकाणी किंवा दुसरं आपल्याला सांगितलं की असणारा जो काही स्टेशनरी कंडक्टर आहे स्थिर अशा प्रकारचं त्या ठिकाणी वाहक आहे आणि स्थिर असणारा जो काही कंडक्टर जो आहे तर त्या कंडक्टरच्या सभोवतालचं असणार ते काही चुंबकीय क्षेत्र जे आहे तर ते चुंबकीय क्षेत्र जर त्या ठिकाणी जर बदललं तर काय होईल हे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं शोधून त्या ठिकाणी काढायचे इन ऑर्डर टू फाइंड आउट द आन्सर टू दिस क्वेश्चन रिसर्च वॉज मेड बाय द ग्रेट सायंटिस्ट मायकल फॅरडे आणि याचं असणार जे काही उत्तर जे आहे तर ते उत्तर शोधून काढण्यासाठी मायकल फॅरडे नावाचं जो काही शास्त्रज्ञ जे आहे तर त्या शास्त्रज्ञाने काय केलेले संशोधन जे आहे तर ते संशोधन त्या ठिकाणी इन द इयर 1831 फॅरडे शो दॅट अँड इलेक्ट्रिक करंट कॅन बी प्रोड्यूस इन ए कंडक्टर विथ द हेल्प ऑफ ए मोहिंग आणि 1831 मायकल फॅरडे नावाचा जो काही शास्त्रज्ञ जो आहे तर त्या शास्त्रज्ञाने त्या ठिकाणी प्रयोग केलेला आहे आणि प्रयोग करून त्याने त्या ठिकाणी असं दाखवलं काय दाखवलं की असणारा जो काही वाहक जो आहे तर त्या वाहकामध्ये काय होताना दिसते तर तो असणारा जो काही वाहक जो आहे तर त्या वाहकाच्या शेजारचं असणारं जे काही चुंबकीय क्षेत्र जे आहे तर ते चुंबकीय क्षेत्र त्या ठिकाणी किंवा असणारा जो काही मुव्हिंग मॅग्नेट जर ठेवला म्हणजे हलता असणारा जो काही चुंबक जो आहे तर तो चुंबक जर ठेवला तर तो असणारा जो काही वाहक जो आहे तर त्या वाहकामध्ये विद्युतधारा जी आहे तर ती विद्युतधारा त्या ठिकाणी निर्माण होतात आणि ही विद्युतधारा त्या ठिकाणी निर्माण झाली की नाही याच्यासाठी आपल्याला असणार ते काही ऍपरेटस जे आहे तर ते ऍपरेटस आहे गॅल्व्हन गॅल्व्हन मीटर आपल्याला आहे त्याच्यावर मुळातच अक्षर आहे काय अक्षर दिसतंय जी आपल्याला अक्षर दिसत असे बरोबर पाहता की गॅल्व्हनोमीटर इज ए सेन्सिटिव्ह डिव्हाइस विच वर्क ऑन द सिम्पल प्रिन्सिपल ॲज दॅट अँड इलेक्ट्रिक मोटर दॅट वी हॅव स्टडीड आहे म्हणजे काही गॅल्व्हनोमीटर अशा प्रकारचं अतिशय संवेदनशील अशा प्रकारचं काय आहे तर त्या ठिकाणी उपकरण आहे थोडासा जरी करंट जरी असेल तरी त्याचा असणार काही जो काही पॉइंटर जो आहे तर तो पॉइंटर काय करता नसतो डिफ्लेक्शन जे आहे तर ते डिफ्लेक्शन त्या ठिकाणी लागतो मग अशा प्रकारचं हे जे काही सेन्सिटिव्ह अतिशय संवेदनशील अशा प्रकारचं असणं जे काही उपकरण जे आहे तर ते उपकरण एक साधं अशा प्रकारचं असणं जे काही तत्व तर त्या तत्वावर त्या ठिकाणी चालताना दिसतो आणि सर्वसाधारणपणे 556 असणारे जे काही इलेक्ट्रिक मोटर जे आहे तर ते इलेक्ट्रिक मोटर ज्या तत्वावर त्या ठिकाणी चालताना दिसते तर तशाच प्रकारचं असणं जे काही तत्व जे आहे तर त्या तत्वावर काय करताना हे गॅल्व्हनोमीटर जे आहे तर ते गॅल्व्हनोमीटर त्या ठिकाणी चालतं वी कॅन मेक सम इलेक्ट्रिकल मेजरमेंट विथ इट आणि हे जे काही गॅल्व्हनोमीटर जे आहे तर त्या गॅल्व्हनोमीटरच्या साईन आपण काही विद्युत अशा प्रकारचे जे काही मापं जे आहेत तर ती मापं आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो आता याच्यामध्ये काय केलेलं पहा एक कॉईल इज पोझिशन बिटवीन द पोल पीसेस ऑफ द मॅग्नेट इन सच अ वे दॅट द पॉइंटर ऑन द गॅल्व्हनोमीटर डायल इज कनेक्टेड टू दे म्हणजे असणार ते काही गॅल्व्हनोमीटर जे आहे तर त्या गॅल्व्हनोमीटरमध्ये आपल्या लक्षात येत असते की आतमध्ये त्या ठिकाणी मॅग्नेट आहे आणि या मॅग्नेटची असणार ते काही पोल जे आहेत तर ते ध्रुव जे आहेत तर ते ध्रुव अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते बसवलेले आहेत तर मॅग्नेट त्या ठिकाणी अशा पद्धतीने बसवलेलं आहे की सर्वसाधारणपणे याचा रेड अक्षरामध्ये दिसणारा जो काही पॉइंटर जो आहे तर तो पॉइंटर काय होता दिसतोय आपल्याला काय होता दिसतोय हा जो काही दर्शक जो आहे तर तो दर्शक काय होता दिसतोय याच्या आतमध्ये असणारे जे काही मॅग्नेट जे आहेत
तर त्या मॅग्नेटच्या सभोवताली काय आता दिसतं फिरताना दिसतो. उदाहरणार्थ इकडे जाताना दिसतोय तो इकडे त्या ठिकाणी जाईल, हा जो पॉइंटर जो आहे तर तो लेफ्टला जाईल किंवा राईटला जाईल. म्हणजे अशा पद्धतीचं गॅल्व्हानोमीटरचं डायल जे आहे तर ते डायल त्या ठिकाणी त्या आतमध्ये त्या ठिकाणी कनेक्ट केलं. व्हेन ए स्मॉल करंट फॉर एक्झाम्पल 1 मिली एम्पियर, अतिशय थोडा म्हणजे किती सांगितलंय की सर्वसाधारणपणे 1 मिली एम्पियर अशा प्रकारचा असणार जो काही करंट जो आहे तर तो करंट फ्लोज थ्रू द कॉईल, त्याच्या आतमध्ये असणारे काही कॉईल जे आहे तर त्या कॉईलमधून जर आपण 1 मिली एम्पियरचा असणारा जो काही करंट जो आहे तर तो करंट जरी त्या ठिकाणी पाठवला तर कॉईल विल रोटेट. आतली जी काही कॉईल जी आहे तर ती कॉईल त्या ठिकाणी फिरताना दिसते. आता कॉईल फिरली की नाही कशावरून कळतंय तर ह्या ठिकाणी दाखवलेला तो काही रेड पॉइंटर जो आहे तर त्या रेड पॉइंटरचं काय आपण दिसतं आपल्याला डिफ्लेक्शन जे आहे तर ते डिफ्लेक्शन त्या ठिकाणी होताना दिसतं. आणि त्या डिफ्लेक्शनवरून आपण सांगू शकतो की ते असताना काही कॉईल जे आहे तर त्या कॉईलमध्ये काय आपण दिसते करंट जो आहे तर तो करंट त्या ठिकाणी फ्लो होताना. द रोटेशन विल बी द प्रोपोर्शनल टू द करंट. आता या ठिकाणी तो लेफ्टला जातो की राईटला जातो याचं असणार जे काही किंवा त्या ठिकाणी त्याचं असणार जे काही रोटेशन जे आहे तर ते रोटेशन कशावर सांगितलंय रोटेशन विल बी द प्रपोर्शनल टू द करंट. जेवढा करंट आपण त्या ठिकाणी पाठवू तर त्याच्यावर त्याचं असणार जे काही विचलन जे आहे रोटेशन जे आहे तर ते रोटेशन त्या ठिकाणी आवडत. व्होल्ट मीटर अँड ॲमिटर ऑल्सो वर्क्स ऑन द सेम प्रिन्सिपल. आपण त्या ठिकाणी ओहम्स लॉ जो आहे तर त्या ओहम्स लॉ मध्ये तुम्ही पाहिलं असेल की ओहम्स लॉ जो आहे तर त्या ओहम्स लॉ मध्ये व्होल्टमीटर जोडलं जातं, ॲमिटर जोडलं जातं, रेजिस्टन्स त्या ठिकाणी जोडलं. म्हणजे जशा पद्धतीने त्या ठिकाणी व्होल्टमीटर ॲमिटर त्या ठिकाणी कार्य करताना दिसतं तर तशाच पद्धतीने हे जे काही गॅल्व्हानोमीटर जे आहे तर ते गॅल्व्हानोमीटर सुद्धा काय करताना दिसते कार्य त्या ठिकाणी करताना दिसतं. इन गॅल्व्हानोमीटर द पॉइंटर डिफ्लेक्ट्स ऑन द बोथ साईड ऑफ द झोरोमार डिपेंडिंग ऑन द डिरेक्शन ऑफ द करंट. त्या ठिकाणी तुम्ही जर जवळून जर त्या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्या लक्षात येतं नसतं की सेंटर जो आहे तर त्या सेंटरला त्या ठिकाणी झिरो मार्क आहे किंवा तुमच्याकडे पुस्तकामध्ये आकृती आहे तर त्या आकृतीमध्ये पहा सेंटरला बरोबर त्या ठिकाणी झिरो मार्क त्या ठिकाणी. म्हणजे या ठिकाणी जे काही गॅल्व्हानोमीटर जे आहे तर त्या गॅल्व्हानोमीटरमधला लाल अक्षरामधला असणारा जो काही पॉइंटर जो आहे दर्शक जो आहे तर तो दर्शक काय होता दिसतोय झिरो मार्क त्या ठिकाणी सेंटरला आहे त्याच्या लेफ्टलाही जाताना दिसतो आणि राईटलाही त्या ठिकाणी काय होता दिसते तर त्याचं डिफ्लेक्शन त्या ठिकाणी. आता लेफ्टला कधी जाईल राईटला कधी जाईल तर सर्वसाधारणपणे डिरेक्शन ऑफ द करंट. आता दिशा कोणती उदाहरणार्थ तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी हे रेड दाखवले तर याला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह साईन, या ठिकाणी हे ब्लॅक आहे म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह, म्हणजे जोडताय कसं तुम्ही जर पॉझिटिव्ह निगेटिव्ह जर चेंज जर केलं तर त्याचं डिफ्लेक्शन जे आहे तर ते डिफ्लेक्शन सुद्धा त्या ठिकाणी काय असतं ते बदलताना दिसतंय. पण इथं लक्षात ठेवा गॅल्व्हानोमीटर जो आहे तर त्या गॅल्व्हानोमीटरचा उपयोग त्या ठिकाणी असणारा जो काही वाहक जो आहे तर त्या वाहकामधून असणार जे काही इलेक्ट्रिक करंट जो आहे तर तो इलेक्ट्रिक करंट वाहतो की नाही याच्यासाठी शोधणार. जसं आपण काय करतोय टेस्टर लावतो, टेस्टरच्या साहाय्याने काय बघतोय करंट आहे की नाही, तसं याच्यामध्ये असणारा जे काही गॅल्व्हानोमीटर जे आहे तर त्या गॅल्व्हानोमीटरच्या साहाय्याने असणारा जो काही कंडक्टर जो आहे तर त्या कंडक्टरमध्ये त्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट आहे की नाही तर ते शोधण्यासाठी त्याचा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढची ऍक्टिव्हिटी आपल्याला पाहिजे ट्राय हिस करून पाहिलं सांगितले बा कलेक्ट द मटेरियल यात शोइंग द फिगर कम्प्लीट द सर्किट बाय कनेक्टिंग द गॅल्व्हानोमीटर. या ठिकाणी आपण काय केलेलं की सर्वसाधारणपणे एक मॅग्नेट जो आहे तो मॅग्नेट त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्या असणार मॅग्नेट जो आहे तर त्या मॅग्नेटचे असणारे काही दोन पोल असणारे SN अशा प्रकारचा त्या ठिकाणी पोल आहे. मग आता कीप द बार मॅग्नेट इरेक्ट इन सच अ वे दॅट इट्स नॉर्थ ऑर साऊथ पोल इज जस्ट बिलो द कॉपर. सर्वसाधारणपणे हा जो काही मॅग्नेट जो आहे तर तो उभा ठेव उभा ठेवत असताना त्याचा साऊथ किंवा नॉर्थ पोल काय केलेलं आहे या ठिकाणी असणारी काही कॉपर वायर तांब्याची असणारी काही तार जे आहे तर त्या तारेच्या खाली खाली काय असणारा जो काही पट्टी चुंबक जो आहे तर त्या पट्टी चुंबकाचा साऊथ किंवा नॉर्थ दक्षिण किंवा उत्तर अशा प्रकारचा ध्रुव येईल अशा पद्धतीने तो असणारा जो काही मॅग्नेट जो आहे तर तो मॅग्नेट काय केलेला आहे तांब्याच्या तारेच्या खाली आपण ठेवतो. नाव इफ द वायर इज केप्ट मुव्हिंग फ्रॉम A to B जी वायर जी आहे तर ती वायर काय करायची मूव्ह करायची एकडून तिकडे अशा पद्धतीची A to B अशा पद्धतीने जी काही वायर जी आहे तर ती वायर काय केली आपण मुव्हिंग त्या ठिकाणी केली कशा भोवती मूव्ह केली तर मॅग्नेट जे आहे तर त्या मॅग्नेटच्या सभोवताली आपण वायर जी आहे कॉपर वायर जी आहे तर ती कॉपर वायर काय केली एकडून तिकडं त्या ठिकाणी मूव्ह होईल हालचाल करेल अशा पद्धतीने त्या ठिकाणी द पॉइंटर ऑफ द गॅल्व्हानोमीटर गेट्स डिफ्लेक्ट.
जी जी वायर जी आहे तर त्या वायर जी असणार जी काही सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत असते की वायर जी असणार जी काही दोन टोकं जे आहेत तर ते दोन टोकं पण आपल्या त्या ठिकाणी असणार जी काही गॅल्व्हनोमीटर जे आहे तर त्या गॅल्व्हनोमीटरची जॉईंट त्या ठिकाणी टाकायची. आता ही जॉईंट करत असताना सर्वसाधारणपणे त्याच्यामध्ये एका आपण त्या ठिकाणी काय म्हणून त्या ठिकाणी मी पॉझिटिव्ह म्हणून आणून निघेल. या ठिकाणी ही वायर त्या ठिकाणी डिफ्लेक्ट केली या ठिकाणी रोटेट जर झाली मूव जर केली तर आपल्या लक्षात येतं नसते हिची जी काही दुसरी टोकं जी आहेत ती दुसरी टोकं आपण काय केली ते गॅल्व्हनोमीटर जे आहे तर त्या गॅल्व्हनोमीटरला जोड होती. गॅल्व्हनोमीटरमधला असताना काही पॉइंटर जो आहे तर तो पॉइंटर काय करता नसतो तर त्याचं डिफ्लेक्शन म्हणजे विचलन जे आहे तर ते विचलन त्या ठिकाणी ज्या काटा जो आहे तर तो काटा त्या ठिकाणी आपल्याला हालचाल करताना त्या ठिकाणी दिसतो. दिस इज कॉल्ड फॅराडेज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आणि यालाच आपण काय म्हणतो नसतो फॅराडे जे आहे तर त्या फॅराडेचं विद्युत चुंबकीय प्रवर्तन जे आहे तर ते विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे सर्वसाधारणपणे मॅग्नेटचा वापर केलाय. मॅग्नेटच्या सभोवताली काय केलं वायर जे आहे तर ती वायर फक्त मूव्ह केली. मूव्ह केली तर काय होतं नसतं डिफ्लेक्शन होते. डिफ्लेक्शन होतं याचा अर्थ ही जी वायर जी आहे तर त्या वायरमध्ये काय झालं विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा त्या ठिकाणी निर्माण झाली. हे फॅराडे नावाचा मायकेल फॅराडे नावाचा शास्त्रज्ञ जो आहे तर त्या शास्त्रज्ञाने शोधून त्या ठिकाणी काढलं आणि म्हणून त्याला काय म्हटलेले फॅराडेज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. काय म्हटलेले इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रो म्हणजे विद्युत निर्माण झाला कशामुळे निर्माण झाला तर चुंबक जे आहे तर त्या चुंबकामुळे काय झाली की जी काही तार जे आहे तर त्या तारेमध्ये त्या ठिकाणी काय झालेले विद्युत धारा त्या ठिकाणी प्रवर्तन प्रत्यक्ष आहे का नाही फक्त काय केली जिथे काही मॅग्नेट जो आहे तर तो मॅग्नेट काय केलाय या तारेभोवती त्या ठिकाणी फिरवला किंवा ही जी काही तार जे आहे तर ती तार त्या मॅग्नेट भोवती जर फिरवली तर या तारेमध्ये विद्युत धारा त्या ठिकाणी निर्माण होता नसते. एअरफोर दिस इज कॉल्ड एज द फॅराडे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. पुढे नाव मूव द मॅग्नेट विथ द वायर फिक्स. आता काय करायचंय पहिल्यांदा काय केलं पुढे वायर जी आहे तर ती वायर मॅग्नेट होती. आता दुसऱ्यांदा काय करायचं वायर त्या ठिकाणी स्थिर ठेवायची हा मॅग्नेट जो आहे तो मॅग्नेट काय करायचं तर ते तार जे आहे तर त्या तारेच्या भोवती काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी मूव्ह करायचं आहे हलवायचं आहे. तर आपल्या पुन्हा त्या ठिकाणी लक्षात येतं नसतं द गॅल्व्हनोमीटर पॉइंटर स्टील गेट्स डिफ्लेक्ट. पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी मॅग्नेट स्थिर ठेवलाय वायर जे आहे तर ती वायर मूव्ह तर आपल्या लक्षात येतं नसतं गॅल्व्हनोमीटरमधला पॉइंटर त्या ठिकाणी हालचाल करताना. दुसऱ्यांदा काय केलं आपण वायर त्या ठिकाणी स्थिर ठेवली आणि गॅल्व्हनोमीटर जो आहे तो गॅल्व्हनोमीटर काय केलं वायरच्या सभोवती आपण त्या ठिकाणी फिरता जरी ठेवला तरी आपल्या लक्षात येत नसते की हा गॅल्व्हनोमीटर जो आहे तर त्या गॅल्व्हनोमीटरमधला असतो काही दर्शक जो आहे तर त्या दर्शकाचं डिफ्लेक्शन विचलन जे आहे तर ते विचलन आपल्याला त्या ठिकाणी होतं. पुन्हा आपल्याला एक खाली त्या ठिकाणी ट्राय केस म्हटलेले पहा. कम्प्लीट द सर्किट ॲज शोन इन द फिगर 4.16 डिस्कस अबाउट अँड सिलेक्ट द कंपोनंट ॲज रिक्वायर्ड. तर या ठिकाणी असणार जो काही ट्राय थिसमधलं असणार ते काही सर्किट जे आहे तर त्या सर्किटमध्ये पहा कोणकोणते कॉम्पोनंट वापरलेले दिसतात तर सर्वसाधारणपणे त्याच्यामध्ये आपल्याला असणार जो काही सोलेनाइड जो आहे तर त्या सोलेनाइडचा वापर केलेला आहे. एवढी पटकन तुम्हाला आकृती काढले तुम्ही पटकन माझ्याबरोबर आकृती आहे तर त्या आकृती आता पुढे सर्वसाधारणपणे आपण या असणारं जे काही सोलेनाइड जे आहे तर त्या सोलेनाइडला काय केलेलं आहे बॅटरी जी आहे तर ती बॅटरी त्या ठिकाणी म्हणजे सोलेनाइडची असणार जी काही दोन टोकं जे आहे तर त्या दोन टोकांना त्या ठिकाणी बॅटरी जी आहे तर ती बॅटरी त्या ठिकाणी. इन दिस एक्सपेरिमेंट इफ वी ओपन द प्लग की अँड मेक द करंट झिरो इन द कॉइल द पॉइंटर ऑफ द गॅल्व्हनोमीटर रिफ्लेक्ट्स टू द साईड अँड क्विकली कम्स बॅक टू द झिरो. या ठिकाणी आपलं असणार काही प्लक्की जी आहे तर ती प्लक्की त्या ठिकाणी ओपन आपण दाखवतो येते लक्षात क्लोज कशी दाखवतो त्याच्यामध्ये टिंब आपण दाखवतो. आता या ठिकाणी प्लक्की जी आहे तर ती प्लक्की कशी आहे ओपन आहे म्हणजे कोणत्या प्रकारचं विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा याच्यामधून त्या ठिकाणी वाहताना आपण मग अशा वेळेला जे त्या ठिकाणी असतात ती काही प्लक्की जी आहे तर ती प्लक्की त्या ठिकाणी उघडी आहे ओपन आहे मग आपल्याला लक्षात येत नसतंय की सर्वसाधारणपणे गॅल्व्हनोमीटर जो आहे तर त्या गॅल्व्हनोमीटरचा असतो काही पॉइंटर जो आहे तर तो पॉइंटर काय होतं नसतं डिफ्लेक्ट होतं. थोडा वेळ डिफ्लेक्ट होतो पण पुन्हा त्याची मूर्ची असणार जी काही जागा जी आहे तर त्या मूर्च्या जागेवर त्या ठिकाणी तो येताना दिसतो.
याच्यानंतर पुढे इफ द करंट इन द कॉइल स्टार्ट अगेन द पॉइंटर अगेन डिफ्लेक्ट्स टू द अदर साइड अँड देन रिटर्न्स टू इट पोझिशन. जे असणारे काही कॉईल ज्या आहेत तर त्या कॉईल मधून काय केला कोणी असणारी काही प्लक्की ज्या आहेत तर ती प्लक्की काय केली क्लोज केली आणि क्लोज केल्यानंतर मात्र आपल्या असं लक्ष येताना दिसते या ठिकाणी असणारे काही गॅल्व्हानोमीटर जो आहे तर त्या गॅल्व्हानोमीटरचा असणार काही दर्शक जो आहे तर तो दर्शक डाव्या किंवा उजव्या बाजू त्याची पॉलॅरिटी असणार धनला जोडताय की ऋणला जोडताय त्याच्यानुसार तो असणार तो काही दर्शक जो आहे दर्शक काढता दिसते डाव्या किंवा उजव्या बाजूला त्या ठिकाणी तो जाताना दिसतो आणि पुन्हा मुळचे असताना जे काही झिरो जो आहे तर त्या झिरोला पुन्हा तो काय होताना दिसतोय तर त्या दर्शक जो आहे तर तो दर्शक त्या ठिकाणी आपल्याला काय होताना दिसतो येताना त्या ठिकाणी दिसतो. त्याच्यानंतर पुढे नाऊ व्हेन द इलेक्ट्रिक करंट इज फ्लोईंग थ्रू द सोलेनॉइड कॉईल अँड सोलेनॉइड कॉईल इज डिस्प्लेस विथ रिस्पेक्ट टू द कॉईल द करंट इज स्टील प्रोड्युसिंग. आता काय करायचंय पहा की सर्वसाधारणपणे प्लक्की जी आहे तर ती प्लक्की आपण त्या ठिकाणी काय केली क्लोज त्या ठिकाणी केली. क्लोज केल्यानंतर काय करायचंय जी काही सोलेनॉइड जे आहे तर त्या सोलेनॉइड मधून इलेक्ट्रिक करंट जो आहे तर तो इलेक्ट्रिक करंट त्या ठिकाणी पास होईल. आपल्याला माहिती धन दिशेकडून काय दिसतोय करंट जो आहे करंट काय होईल तर त्या ठिकाणी वाढता त्या ठिकाणी सुरुवात. जे सोलेनॉइड मधून काय केला करंट जो आहे तर तो करंट आपण त्या ठिकाणी पास केला आणि जी काही सोलेनॉइड कॉईल जी आहे तर ती सोलेनॉइड कॉईल काय केली ही असणारी जी काही कॉईल जी आहे तर त्या कॉईल पैसे काय केली डिस्प्लेस अशी पुढे मागे काय केली ही सोलेनॉइडची कॉईल काय केली या कॉईलच्या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी डिस्प्लेस केली म्हणजे त्या ठिकाणी ती हलवली तर आपल्या लक्षात येताना दिसतंय हिची काय असणार तो काही करंट जो आहे तर तो करंट चालवता दिसतो हिची असणारी काही कॉईल जी आहे तर त्या कॉईल मधून काय होताना दिसतो फ्लो होताना दिसतो. म्हणजे सर्वसाधारणपणे याच्यामध्ये आपल्या लक्षात येताना दिसतंय की चुंबकीय असणारे जे काही बल रेषा तर त्या चुंबकीय अशा प्रकारच्या असणाऱ्या काही बल रेषा ज्या आहेत तर त्या चुंबकीय बल रेषा काय होता दिसतात याच्यामध्ये त्या ठिकाणी काय होता दिसतात तयार त्या ठिकाणी म्हणजे दिसते हे सोलेनॉइड जे आहे तर ते सोलेनॉइड जरी फिरवलं तर ही जी काय असतात जी काही कॉईल जी आहे तर त्या कॉईलमध्ये काय होता दिसते आपल्याला विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा काय होता दिसते निर्माण झालेली आपल्याला ती असताना जी काही कॉईल जी आहे तर त्या कॉईलमध्ये त्या ठिकाणी ती आढळून येतात. त्याच्यानंतर तो पुढचा भाग दिलेले बा व्हॉट कॅन बी इन्फर्ड फ्रॉम दिस टू एक्सपेरिमेंट. दोन एक्सपेरिमेंट केल्या कोणी पहिल्यांदा प्लक्की ज्या ठिकाणी ओपन असताना दुसऱ्यांदा काय केले प्लक्की जी आहे तर ती प्लक्की काय केली बंद असतात. आता पहिल्या याच्यामध्ये काय सांगितले इवन इफ सोलेनॉइड कॉईल इज केप्ट ए स्टेशनरी ए चेंज इन करंट इन द सोलेनॉइड कॉईल प्रोड्यूस ए करंट इन द कॉईल. बंद जरी ठेवल्या प्लक्की आपण काय केली सोलेनॉइडची त्या ठिकाणी बंद जरी ठेवली तर आपल्या लक्षात येताना दिसते की त्या ठिकाणी सोलेनॉइडची असताना की काही कॉईल जे आहे तर त्या कॉईलमध्ये काय होतं नसतं इलेक्ट्रिक करंट जो आहे तर तो इलेक्ट्रिक करंट त्या ठिकाणी प्रोड्यूस होतो जे थोडंसं त्या ठिकाणी हलताना दिसतं. पुढे त्याच्यानंतर पुढच्या याच्यामध्ये काय केलंय इफ द सोलेनॉइड कॉईल इज मूव्ह टुवर्ड द आर अवे फ्रॉम द कॉईल वी सी द रिफ्लेक्शन ऑफ द गॅप. दुसऱ्या याच्यामध्ये काय केलं गॅल्व्हानोमीटर जे आहे तर ती गॅल्व्हानोमीटर या कॉईलच्या संदर्भात काय केली आपण डिस्प्लेस केली पुढे मागे त्या ठिकाणी डिस्प्लेस जे आहे डिस्प्लेस त्या ठिकाणी केली तरी आपल्या लक्षात येतं दिसते या ठिकाणी असणार ती काही गॅल्व्हानोमीटर जे आहे गॅल्व्हानोमीटर या ठिकाणी जोडलेले तर या गॅल्व्हानोमीटरच्या बाबतीमध्ये आपल्या लक्षात येत नसते याचा असं काही पॉइंटर जो आहे दर्शक जो आहे तर त्या दर्शकाचं विचलन जे आहे तर ते विचलन काय असं दिसतं आपल्याला त्या ठिकाणी गॅल्व्हानोमीटरमध्ये त्या ठिकाणी आढळण्यात येतं. ऑल्सो द फास्टर इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द सोलेनॉइड लार्जर इज द डिफ्लेक्शन ऑफ द गॅल्व्हानोमीटर. जेवढ्या जोरात तुम्ही त्या ठिकाणी हा सगळ्या गॅल्व्हानोमीटर जो आहे तर तो गॅल्व्हानोमीटर फिरवला तेवढ्या जोरामध्ये या ठिकाणी गॅल्व्हानोमीटर जो आहे तर त्या गॅल्व्हानोमीटरचा दर्शक असतो तेवढ्याच जोराने काय आपण असतो हालचाल त्या ठिकाणी करताना दिसतो. त्याच्यानंतर पुढे इफ द करंट इन द सोलेनॉइड कॉईल इज चेंज इफ करंट इज प्रोड्यूस इन द कॉईल आर इफ द सोलेनॉइड कॉईल इज मूव्ह टुवर्ड द कॉईल देन ऑल्सो करंट इज प्रोड्यूस इन द कॉईल. याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहे की सोलेनॉइड कॉईल जो आहे तर त्या सोलेनॉइड कॉईलमधला असणारा काही करंट जो आहे तो करंट आपण चेंज केला म्हणजे या असणारे पाहणाऱ्याची काही विद्युत धारा जी आहे तर ती पाहणाऱ्या विद्युत धारेमध्ये जरी आपण त्या ठिकाणी बदल जरी केला तरी ती असणारी काही कॉईल जी आहे म्हणजे ही असणारी काही कॉईल जी आहे तर त्या कॉईलमध्ये किंवा दुसरं आपल्याला सांगितलंय ही असणारी काही सोलेनॉइड जी आहे तर ती सोलेनॉइड जी आहे की ती कॉईलच्या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी मूव्ह केली हलवली तरी आपल्या लक्षात येताना दिसतंय ही जी असणारी काही कॉईल जी आहे तर त्या कॉईलमध्ये काय आपण दिसतंय
विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा काय होता नसते निर्माण त्या ठिकाणी होता नसते पण एवढाच असताना तो काही भाग सोडायचा तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.